काश हमारी एक भी औलाद होती उस अब्बा की तरह, तो डाल देते तपते सल्तनत का बोझ उसके कंधों पर और मर जाते सुकून से। प्रताप जी ने जे लिहिलंय आणि जेव्हा डॉक्टर अमोल कुलेंनी मला नरेट केलं, मला का हो हो इट्स सो करेक्ट, के म्हणजे आपलं भारत देशमध्ये संभाजी असा कडक म्हणजे योद्धा होता ना, महाराजा रणजित सिंग, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी, म्हणजे असे कडक जे म्हणजे योद्धा होते ना, आणि त्यांच्यासमोर एक औरंगजेब, म्हणजे 7 लाखाची फौज होती, जेव्हा तो जात होता त्याचे तिथे पण जात होता, त्याची एक बाजार त्याच्याबरोबर चालत होती आणि त्यांनी मात खाल्ली आणि तो चुकला, तो हरला। आणि ये फॉर मी इट्स अ व्हेरी 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 बिग चॅलेंज आणि मला खूप म्हणजे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट, भयंकर चॅलेंज आहे। औरंगजेब जेव्हा नमाज करत होता ते नमाजी टोपी ना ते स्वतःच शिरत होतो, ज्याला आपण काय क्रोशे म्हणतात, तर त्याची शिक्षण मी घेतो आहे आणि नमाज करायची जे एक शिकण करतो, तो 5 टाईमचा नमाजी होता आणि तो इथपर्यंत इस्लामपर्यंत, म्हणजे आय हॅम नॉट अगेन्स्ट रिलिजन, नन ऑफ अस अगेन्स्ट इस्लाम इज अ रिलिजन, पण तो त्याला असं म्हणत होतं की जे इस्लामी नाही आहे तो काफिर आहे। म्हणजे की त्याची बहीण रोशनारा, त्याचा भाव दारा शिको, त्यानं पण त्यांनी मात केलं, म्हणजे मारलं। सो गेट इन टू दॅट मूड की हा माणूस किती साईट होता, कसं होता तो माणूस, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू गेट इन टू दॅट। अमोल माझा लहान भाऊ आहे, त्यांनी माझ्याबरोबर एक शो होता हिंदीमध्ये शिवाजी, त्याच्यात मी सोनोपण डाबीर होतं। सोनोपण डाबीर यां म्हणजे शिवाजी महाराजाचे कोर्ट म्हणजे एकच असा माणूस होता ज्याला उर्दूची नॉलेज होती, तो शाहजहानसमोर गेला आणि शाहजहानसमोर त्यांनी जे 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 मराठा जे राज्य आहे, मराठा साम्राज्य आहे, त्याच्याबरोबर काय म्हणायचं आहे आणि त्यांचं काय प्रतिनिधित्व आहे ते शिवाजी महाराजांनी सोनोपण डाबीरला सांगितलं आणि अमोलबरोबर मी केलं होतं। त्यामुळे अमोलला वाटतं की हा माणूस जे आहे हा काहीतरी करू शकतो आणि अमोल इज अ फॅन्टॅस्टिक को ॲक्टर। प्रतापजीबरोबर मी 4-5 सिरियल केले। सो माझं म्हणणं हे की जेव्हा आपण एक इंग्रजीमध्ये म्हणतो ना की सिनर्जी झाली आणि त्यामुळे हा सिरियल झाला। आता जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार आहात या मालिकेच्या निमित्ताने? माझं हे म्हणणं आहे, तुम्ही सगळ्यांना जय मल्हार खूप आवडलं, माझा मित्र देवदत्त नागे त्यांनी खूप भयंकर म्हणजे प्रचंड त्यांनी मेन रोल केला होता। आता बघा संभाजी, डॉक्टर अमोल कोले, प्रतीक्षा लोणकर आणि मी अमित भेल्ला, बघा प्लीज बघा आणि बघा की हे सिरियल टेलिव्हिजनच्या इतिहासमध्ये एक गेम चेंजर होणार आहे।